नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अन्न आणि त्याच्याशी संबंधित काही समस्यांविषयी बोलणार आहोत आपण रोज नाश्ता दुपारचं आणि रात्रीचं जेवण करतो या खाण्याच्या वेळी आपण अन्नपदार्थांचा सुवास चव त्यांचा पोत या सगळ्या वैशिष्ट्यांसह त्याचा आस्वाद घेतो मुळात अन्नपदार्थ आपल्या शरीराला विविध पोषक द्रव्य पुरवतात भात पोळी ब्रेड इत्यादींपासून आपल्याला कर्बोदक मिळतात डाळी कडधान्य आपल्याला प्रथिन देतात तर तेल तूप आपल्याला स्निग्धांश देतात ताज्या भाज्या आणि फळं जीवनसत्व खनिज आणि तंतुमय पदार्थांनी परिपूर्ण असतात या व्यतिरिक्त आपण पाणी पितो जे आपल्या शरीरातील अत्यावश्यक द्रव्य आहे याचाच अर्थ असा की जर आपण योग्य प्रकारे अन्न ग्रहण केलं तर आपण सक्षम आणि आरोग्यपूर्ण राहू पण तुम्ही कधी अनुभवलंय का ही काही वेळा जेवल्यानंतर तुमच्या पोटात गडबड किंवा उलटी यासारखी लक्षणं दिसतात काही वेळेला वर्तमानपत्रात बातम्या असतात की एखाद्या विशिष्ट समारंभात जेवल्यामुळे अन्नातून विषबाधा झाली आणि लोकांना दवाखान्यात ठेवावं लागलं हे का घडतं बरं तुमचा काय अंदाज आहे काही वेळा अन्न खराब होतं आणि ते खाण्यायोग्य राहत नाही आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे कसं निश्चित करायचं ही काही चित्र बघूया आता तुम्ही अन्न तयार करताना विक्री करताना किंवा जागेवर बनवून देतानाचे चित्र बघितलेत तुम्हाला काय वाटतं या अन्न शिजवण्याच्या किंवा वाढण्याच्या पद्धती योग्य आहेत का या प्रकाराने अन्न खराब होऊ शकतं आणि लोक जेव्हा आपल्या कुटुंबासोबत मजा करायला बाहेर पडतात तेव्हा हे अन्न खाऊन त्यांना किती त्रास होऊ शकतो आणि म्हणूनच जेव्हा पुढच्या वेळी सामोसा भेळ पाणीपुरी यासारखे पदार्थ बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटेल तेव्हा ते खाण्यापूर्वी ते, ते योग्य त्या स्वच्छतेची काळजी घेऊन बनवले आहेत ना आणि तेवढेच काळजीपूर्वक तुम्हाला दिले जात आहेत ना याची खात्री करून घ्या अन्न तयार करण्याच्या साठवण्याच्या अस्वच्छ पद्धती व्यतिरिक्त इतरही काही कारणांमुळे अन्न खराब होऊ शकतं तुमच्या दैनंदिन व्यवहारातली काही उदाहरणं मी सांगतो दाणे किंवा वाळलेल्या खोबऱ्याला जेव्हा वास येतो किंवा चव वेगळी लागते तेव्हा ते खवट किंवा खराब झालंय असं म्हणतात काही वेळा घरात धान्य साठवून ठेवतात ते खराब होतं त्याला कीड लागते फळं भाज्या लोणची यांना बुरशी लागते काही वेळानंतर अन्नामध्ये आळ्या जंतू सुद्धा वाढताना दिसतात हे सगळं खराब झालेलं अन्न आहे आणि ते खाणं अगदी टाळलंच पाहिजे वरची उदाहरणं घराघरात कायमच आढळतात पण धान्य जेव्हा कापणीनंतर साठवलं हो जातं तेव्हाही ते, ते खराब होऊ शकतं उदाहरणार्थ तांदूळ गहू मका ज्वारी यासारखी धान्य डाळी ओलसर जागी ठेवू नयेत नाहीतर सूक्ष्म जीवाणूंमुळे होणाऱ्या संसर्गाने ते खराब होतात तसंच उंदीर खारी यासारखे प्राणीही हे धान्य खराब करू शकतात ताजी फळं आणि भाज्या तसंच मांस हे कमी तापमानाला साठवावं लागतं नाहीतर ते खराब होतं वरील सगळ्या उदाहरणांमध्ये पदार्थाची चव आणि दर्जावर वाईट परिणाम होतो आता ही आणखी काही चित्र बघूया ही जी सगळी चित्र तुम्ही बघितलीत त्यात अन्न धातूच्या डब्यांमध्ये ठेवलंय हे प्रक्रिया केलेले अन्न याचाच अर्थ काही रासायनिक प्रक्रिया केलेले पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये परिरक्षके घातलेली आहेत शेवटी अन्न पदार्थ डब्यात साठवलेत जर धातूचे डबे खालच्या दर्जाचे असतील तर अन्नातील रसायनांची धातूशी अभिक्रिया होऊन अन्न खराब होईल मुलांनो घरामध्ये सुद्धा अन्न खराब होऊ शकतं हे तुम्हाला माहिती आहे का घरात अन्न बिघाड होणे म्हणजे त्याला जीवाणू संसर्ग होणे नसून अन्नातील पोषण मूल्ये नष्ट होणे अयोग्य साठवण यामुळेही अन्न खराब होते अन्न खराब ज्यामुळे होतं अशा अन्न तयार करण्याच्या आणि साठवण्याच्या विविध अयोग्य प्रकारांची आता आपण माहिती घेऊया भाज्या चिरल्यानंतर धुणे यामुळे भाज्यांमधील पोषक तत्वे निघून जातात शिजवताना झाकण ठेवलं नाही तर अन्नातील पोषक तत्व नष्ट होतात मांस नीट न शिजवल्यानं अन्नात विषबाधा होऊ शकते तयार अन्न वारंवार शिजवल्यानंही पोषक तत्व नष्ट होतात काही वेळेस बेकिंग सोडा घालून पदार्थ बनवले जातात यामुळे पोषक तत्वांचा दर्जा घसरतो आमलेले खराब झालेले अन्न खाणे हानिकारक ठरू शकते दही ताक यासारखे आंबट पदार्थ ज्यात आम्ल असतं लोखंड तांब पितळ किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यात साठवणं खूपच धोकादायक आहे एक्सपायरी डेट अर्थात कालबाह्य होण्याची तारीख बंद खोक्यावर छापलेली असते असे प्रक्रिया केलेले बंद डब्यातले अन्न ज्याची खाण्यायोग्य तारीख उलटून गेली आहे ते खाणं आरोग्यास धोकादायक ठरू शकतं म्हणून नेहमी प्रक्रिया केलेल्या अन्नाची वापरण्यायोग्य तारीख बघा आणि त्या तारखेआधीच ते अन्नपदार्थ संपवा तर हे सगळे अन्न शिजवण्याचे अयोग्य मार्ग शिकल्यावर तुम्ही तुमच्या मित्रांनाही या सगळ्या समस्यांबद्दल निश्चितच सांगितलं पाहिजे आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो दरवर्षी तुमची आई आत्या आजी घरी लोणची बनवत असतील ते ही लोणची कशी साठवून ठेवतात आणि ही लोणची सगळे वर्षभर खातात कसं शक्य आहे मुलांनो ही सगळी लोणची बनवताना खूप प्रमाणात मीठ आणि तेल त्यात घातलं जातं हे घातक नैसर्गिक परिरक्षक म्हणून काम करतात आणि लोणची दीर्घकाळ चविष्ट राहतात लोणची साठवण्यासाठी काचेचे जार किंवा मातीची भांडी वापरली जातात हे पदार्थ म्हणजे काच किंवा चिनी माती सुरक्षित असतात आणि अन्नाबरोबर याची अभिक्रिया होत कदी -कदी नाही लोणच्यात मीठ असल्यानं लोणचं कमी आणि कधीकधीच खावं जास्त मीठ खाणं आरोग्यास चांगलं नाही मिठाप्रमाणेच साखर हेही दुसरं नैसर्गिक परिरक्षक आहे जॅम जेली मुरांबा अशा पदार्थात साखर हे परिरक्षक म्हणून वापरतात साखर सुद्धा जास्त खाणं चांगलं नाही म्हणून जॅमही कमीच खावा म्हणून प्रक्रिया केलेलं अन्न घरी साठवून ठेवताना काच किंवा चांगल्या दर्जाचं स्टील अथवा मातीची भांडी वापरावी ती सुरक्षित आणि विश्वासार्ह असतात आतापर्यंत आपण अन्न, आता अन्न कोणकोणत्या प्रकारे खराब होऊ शकतं ते पाहिलं पण अन्न वाया जाणं या समस्येकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही वाढणाऱ्या लोकसंख्येबरोबर अन्नाची गरजही सतत वाढतीच आहे म्हणून अन्नधान्याचं उत्पादन वाढवून ही गरज भागवण्यासाठी खूप अभ्यास केला गेला याच्यातूनच हरितक्रांती श्वेतक्रांती आणि क्रांती घडून आल्या हरितक्रांती म्हणजे अशा शेतमालाच्या उत्पादनात झालेली वाढ आणि श्वेतक्रांती म्हणजे दुधाचं भरपूर उत्पादन क्रांती म्हणजे सी फूड हरितक्रांती वाढीव अन्नधान्य उत्पादन श्वेतक्रांती वाढीव दुग्धोत्पादन नीलक्रांती मासे इत्यादींचे वाढीव उत्पादन या अभ्यासाचा परिणाम म्हणजे उत्पादनात भारताने खूप चांगली प्रगती केली पण या उलट भारतामध्ये खूप लोकांची उपासमार होतीये या लोकांना दिवसातून एकदाही जेवण मिळत नाही किंवा त्यांना पोषणयुक्त जेवणही मिळत नाही अशा रीतीने आपल्या देशातील मोठ्या लोकसंख्येचा भाग कुपोषित आहे लहान मुलं आणि मोठं सुद्धा म्हणून अन्नाची नासाडी किंवा अन्न वाया जाऊ न देणं ही आपली जबाबदारी आहे याला संख्यात्मक अन्न नासाडी असं म्हणतात अन्न नासाडी रोखण्यासाठी आपण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे आणि अन्न व्यय जाणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे मुलांनो तुम्ही मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत नक्कीच रेस्टॉरंटमध्ये खायला जात असाल तिथे तुम्ही लोकांना अन्न वाया घालवताना बघितलंय का आपल्या ताटात थोडंच अन्न वाढून घ्या ते संपवा आणि नंतर आवडलं तर, तर पुन्हा घ्या पण अन्न अजिबात वाया घालवू नका आपल्या देशात पारंपरिक सण समारंभात उत्सवात खूप अन्न वाया जातं ही अन्नाची नासाडी वाचवता आली आणि जर गरजूंना ते देता आलं तर कुपोषणाचा प्रश्न काही प्रमाणात तरी सुटेल धान्य पिकवण्याच्या अयोग्य पद्धतींमुळेही अन्नधान्य वाया जाऊ शकत हातांनी बियांची पेरणी अव्यवस्थित मळणी शेतापासून साठवणुकीच्या ठिकाणापर्यंत पिकाची वाहतूक अयोग्य साठवणूक वितरणाच्या अयोग्य पद्धती या सगळ्यामुळे अन्नाची संख्यात्मक नासाडी होते सारांश या व्हिडिओमध्ये तुम्ही संख्यात्मक आणि गुणात्मक अन्न नासाडीबद्दल शिकलात स्वाध्याय तुमच्या कुटुंबियांमध्ये अन्न वाया न घालवण्याबद्दल जागृती निर्माण करा तसंच तुमच्या कुटुंबाच्या डॉक्टरांबरोबर कुपोषणाच्या परिणामांविषयी चर्चा करा